नमस्कार करा शेजारी बेल म्हणजे दाबा तुम्हाला आमच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्याच्या राजकारणात नेहमीच असल्याचं म्हटलं जात आहे राज्यात राजकारण करायचं असेल तर पवारांवर टीका करण्याशिवाय पर्याय नाही असं अनेकदा म्हटलं जातं त्याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली पक्ष वाढवायचा असेल तर पवारांवर टीका करावीच लागेल अशी कबुली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भेटल्यावर मी त्यांना वाकून नमस्कार करणारच ती आमची संस्कृती आहे मात्र आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात काम वाढवायचं असेल तर शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय पर्याय नाही त्यांच्यावर टीका टिप्पणी केल्याशिवाय आम्ही वाढवू शकत नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले ते पुण्यात बोलत होते यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं शरद पवार यांच्यावर आम्ही टीका केली असती तरी राजकारणात मैत्री असायलाच हवी आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात काम वाढवायचं असेल तर शरद पवार यांच्यावर टीका करावी लागेल त्यानंतर टीका टिप्पणी केल्याशिवाय आमचा पक्ष वाढूच शकत नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत ते समोर आले की मी त्यांना वाकून नमस्कार करणारच ती आमची संस्कृती आहे असंही पाटील म्हणाले केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यावरून देशाचं मोठं राजकारण सुरू आहे दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोधकांनी जाहीर पाठिंबा दिला आहे शरद पवार यांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत केंद्राने कुठल्याही चर्चेविना कृषी कायदे मंजूर केले आहेत असा आरोप केला पवारांच्या आरोपा के या आरोपांवर बोलताना शरद पवार यांचीही भूमिका योग्य नसल्याचं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पवार यांच्यावर टीका केली केंद्राने आणखीन काय करावं हे मलाही कळत नाहीये कृषी कायद्यांची अंमलबजावणी दीड वर्षासाठी थांबणार आहे या काळात शेतकऱ्यांशी चर्चा होऊ शकते विरोधकांना विश्वासात घेतलं जाऊ शकतं ज्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभामध्ये हे कायदे संमत झाले त्यावेळी शरद पवार दिल्लीमध्ये नव्हते त्या दिवशी पवारांनी संसदेत असायला होतं असं चंद्रकांत पाटील म्हणाले तसेच निवडणुकीत विजय न मिळवल्यामुळंच सरकारला त्रास देण्याचं काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला ब्युरो रिपोर्ट तीचा जागर